आजही 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकिंग न्यूज आहे रेल्वे संदर्भात। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कल्याण जवळ पेंटाग्राफ तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कल्याण स्टेशन जवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटलेला आहे आणि त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते आहे। ही वेळ अशी आहे की जेव्हा अनेक चाकरमानी कल्याण कसारा या ठिकाणाहून मुंबईकडे येत असतात आणि त्या गर्दीच्या वेळेस ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे। कल्याण स्टेशनजवळ घटना घडली आहे, ते म्हणजे लोकलचा पेंटाग्राफ तुटलेला आहे। अतिशय महत्वाची अशी ही यंत्रणा असते वाहतूक सुरळीत राहावी यासाठी, त्यामुळे हा पेंटाग्राफ दुरुस्त करेपर्यंत तरी वाहतूक सुरळीत होईल असं वाटत नाही। फास्ट ट्रॅकवरील लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडून। राजेश, काय नेमकं कारण आहे वाहतूक विस्कळीत होण्याचं आणि कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल? काय सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे? कसारा कडून मुंबईच्या दिशेने येणारी ही जलद लोकल होती। या लोकलमध्ये पेंटोग्राफ मध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण स्टेशन पासून थोड्या अंतरावरती ही लोकल बंद पडली आहे बऱ्याच वेळापासून। सध्या तिथे रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे। कामाच्या वेळेला जाणारी ही वेळ आहे। मुंबईचा जाणारा जो मोठा चाकरमानी वर्ग आहे तो कल्याण आणि कसारा या मोठ्या भागातून जात असतो, त्यामुळे प्रवाशांची प्रचंड इथे अतोनात हाल होत आहे। प्रवाशांचा खुळंबा झालेला आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून आता या फास्ट ट्रॅकवरती ही ट्रेन अडकल्यामुळे फास्ट ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती एका मार्गावरून वळवलेली आहे। हिमाली, धन्यवाद राजेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल। फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आलेली आहे। कल्याण स्टेशनजवळ कसाऱ्याहून निघालेल्या रेल्वे लोकलचा पेंटाग्राफ तुटलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।